नमस्कार मित्रांनो, मी कुशल कुमार नितीन कुमार माळे वाघळीकर. मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे गणितातील महत्त्वाचा टॉपिक घन. घन म्हणजे क्यूब. मग तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये माझं पाहिलंच असणार ना, 1 ते 40 पर्यंतचे वर्ग. मग त्या वर्गांच्या मदतीनुसारच हा घन होऊ शकतो. मग हा कुठे कुठे वापरला जात असेल बर? शालेय अभ्यासामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये. तर स्पर्धा परीक्षांमध्ये 9 चौकोन दिलेले असतात आणि 1 चौकोन त्यातील रिकामा असतो. मग तो वर्ग आहे की घन आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. मग म्हणून हे मी आज आपल्या समोर 1 ते 10 पर्यंतचे घन सादर करणार आहे. मग आपण वर्ग लिहिताना एखाद्या संख्येच्या डोक्यावर 2 लिहितो. मग या तसंच या घन लिहिताना एखाद्या संख्येच्या डोक्यावर आपण 3 लिहितो. चला तर मग पाहूया हे 1 ते 10 पर्यंतचे घन. आपण पाहणार आहोत सर्वप्रथम एकाचा घन. मग एकाचा वर्ग गुणिले 1 बरोबर 1 गुणिले 1 बरोबर 1 म्हणजे आपला घन आला, एकाचा घन आला 1. मग आपण त्यानंतर पाहणार आहोत 2चा घन. मग त्याची प्रोसेस आहे 2 2चा वर्ग गुणिले 2 बरोबर 4 गुणिले 2 आणि मग त्याचा वर्ग येईल 8. आहे 3चा वर्ग गुणिले 3 बरोबर 3 9 9 गुणिले 3 बरोबर 27. चला मग पाहूया आपण आता पाहणार आहोत त्यानंतर आहे 4चा वर्ग. त्याची प्रोसेस आहे 4चा घन. त्याची प्रोसेस आहे 4चा वर्ग गुणिले 4 बरोबर 16 गुणिले 4 बरोबर 64. पाहूया मग आहे 6 वर्ग गुणिले 6 बरोबर 36 गुणिले 6 बरोबर 216. त्यानंतर आपण पाहणार आहोत 7चा घन. त्याची प्रोसेस आहे 7चा वर्ग गुणिले 7 बरोबर 49 गुणिले 7. मग त्याचं उत्तर आहे 343. 7चा वर्ग गुणिले 7 बरोबर 49 गुणिले 7 343. मग आता आपण पाहणार आहोत 8चा घन.
कसे असेल बर? आठ आठाचा वर्ग गुणिले आठ बरोबर आठ आठी चौसष्ट, चौसष्ट गुणिले आठ बरोबर सातशे पाचशे बारा। चला तर मग पाहूया, आठाचा वर्ग गुणिला आठ बरोबर चौसष्ट गुणिला आठ बरोबर पाचशे बारा। त्यानंतर आपण पाहणार आहोत नवाचा वर्ग, नवाचा घन। मग त्याची प्रोसेस कशी असेल बर? नवाचा वर्ग गुणिले नऊ बरोबर एक्याऐंशी, एक्याऐंशी गुणिले नऊ बरोबर सातशे एकोणतीस। पाहूया मग, आता आपण पाहणार आहोत दहाचा घन। मग त्याची प्रोसेस कशी असेल बरं? दहाचा वर्ग गुणिले दहा बरोबर शंभर, शंभर गुणिले दहा बरोबर एक हजार। चला तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, पण बेल आयकॉनवर क्लिक करणं विसरू नका बरं। धन्यवाद।